त्याच्यात व्यासपीठावरच्या सगळ्या नेत्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि कदाचित काही व्यासपीठावर नसतील आज, म्हणून महाराष्ट्राने विसरू नये तो माझा पण बाप आहे. अरे अरे सुप्रियाचा पण बाप आहे, लक्षात ठेवा. पण खरंच आम्ही सगळे व्यासपीठावर बोलत होतो, अनेक वर्ष आम्ही सगळे एवढ्या जाहीर सभा बघतो, पण असं वातावरण मी थँक्यू. पण असं वातावरण मी कधीच पाहिलं नाही. असं का सभेत गेलं की अंगावर काटा येतो. आणि मला असं वाटतं दोन अशा घटना झाल्या त्याच्यातून संपूर्ण महाराष्ट्र खरं तर ढवळला गेला. आदरणीय पवार साहेब एक आपल्या सगळ्यांचेच ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून आपण सगळे त्यांच्याकडे अनेक वर्ष त्यांचा अनुभव बघत आलो. आणि ज्यावेळेस दिल्लीच्या लोकांची हुकुमशाहीची वेळ आली तेव्हा जो सह्याद्री जागा झाला त्याची महाराष्ट्राची अस्मिता जागली. आणि तो दिवस आणि आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्राचा राजकीयांचा प्रचार करण्यासाठी मी मागच्याही आठवड्यात दोनदा आले होते. दादा येऊन गेला, मामा तर निवडून येणारच आहे. याचं कारण असं की 5 वर्षामध्ये 1300 कोटी रुपयाचा निधी. ते पुस्तक तर असं एक एक लाईन, मी मागच्या पुढच्या 5 वर्षात जरा मोठी पुस्तिका काढा मामा, आम्हाला वयाप्रमाणे कमी दिसत. एवढे एवढे अक्षरात लिहिलंय, एक गाव वाडी वस्ती, मला वाटतं जेवढी गावं इंदापूरमध्ये आहेत ना प्रत्येक गावात लाखात नाही हा बाबांनी कोटीतच कामं केली आहेत, लाखात तर काय केलं नाही. आणि अर्थातच त्यांचा अनुभव जिल्हा परिषदमध्ये अतिशय उत्तम काम मामांनी केलं आणि तेच काम पुढे त्यांनी ह्या भागाचा आमदार म्हणून केलं. काही लोकांनी माझ्यावरही टीका केली, मला त्या गोष्टीचं दुःख वाटलं. खरं मी त्याच्यावर बोलणार नव्हते आज, पण असं एकाच गोष्टीचं वाईट वाटतं माझं एवढंच म्हणणं होतं की ते म्हणतात आमचे आता झालेले विरोधक, माझं त्यांचं वैयक्तिक काही विरोध नाही, माझं त्यांच्या चिन्हाला विरोध आहे. कारण या देशामध्ये राज्यामध्ये सगळ्यात जास्त जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असतील ना तर त्या चिन्हाला आहे, त्याच्यामुळे हेही आता जबाबदार आहे त्याला, असं माझं म्हणणं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, शेतकऱ्यांना हमीभावाचा प्रश्न असेल, अरे हल्ला बोलमध्ये मीच भाषणं ऐकलेली होती, त्याच्यामुळे कसे काय तिथे गेले हेच मला कळत नाही आहे. कारण का 5 वर्षे इतकी टीका केली त्यांच्यावर आणि मग गेल्यावर मलाही आश्चर्य वाटलं आणि त्याचं सगळ्यात मोठं खापर माझ्यावर फोडलं. आता माझा काय संबंध नाही हो त्याच्याशी खरं तर. मी काय करायची गरजच नाही, इंदापूरकरच कार्यक्रम करणार आहेत, मला काय करायची गरजच नाही. त्यामुळे परत कधीतरी सांगेन आपल्याला पण जायचं. आज ते हवा अशी हेलिकॉप्टरचे सगळी गडबड झाल्यामुळे वेळेची खूप आज गडबड झालेली आहे. भोरला ना साहेबांना जाता आलं ना मला जाता आलं, मी निफाडणी शेवटी गाडी करून आले. अध्यक्ष म्हणतायत पोचते का नाही खासदार वेळेत, पण खासदार पोचले 7 असतात का होईना पोचले शेवटी, कारण का ते हेलिकॉप्टर तिथून काय उडे ना आणि तो पाऊस काय थांबे ना. आणि त्याच्यामुळे मी तिथून आले, साहेब पण साताऱ्यावरनं कर्जतला गेले रोहितचा प्रचार करून इथे आले आणि दादाचा प्रचार करायला जायचंय अजून तिथे तर अजून कोण साबर. त्याच्यामुळे मी आज फार वेळ घेणार नाही, पण आज एवढीच विनंती करायला आली आहे की 5 वर्ष मामांचं काम तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. ज्या गोष्टी आयुष्यात व्हावा ना त्या मेरिटवर व्हावा. मगाशी तिथे खूप मुलांनी मला एक चिठ्ठी दिली आहे मगाशी, एक त्या सगळ्या मुलांचं म्हणणं आहे, मी तुम्हाला शब्द देते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आली तर पहिला बदल करू म्हणजे तुमचं ते मा पोर्टल बंद करून टाकू. आणि प्रत्येक मुलाला जोपर्यंत
चांगल्या पद्धतीने नोकरी जशी कैलासवासी आर आर पाटलांनी केली होती ना सगळ्यात मोठी महाभरती, तशी महाभरती पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष टाकेल. तुम्हाला माहिती आहे तुम्ही साहेबांनाही ऐकायला उत्सुक आहात आणि आम्हाला 10 मिनिटात 15 मिनिटात परत बारामतीला जायचं आहे, त्याच्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही. 21 तारखेला 2 नंबरलाच आहे ना मामा आपलं बटन? 2 नंबर. आपण मामांना कितव्यांदा बनवतोय आमदार? म्हणून 2 नंबरलाच त्यांचं बटन आपण ठेवून घेतलं, काय इकडे तिकडे बघायचं नाही, ओनली 2. 2 नंबरला घड्याळाचं बटन दाबून. आणि लीड कितीचा देणार? मला 70,000 दिला होता. बघा आता सगळं रेकॉर्ड होत आहे. 1 का 1.5? जेवढं झेपतंय तेवढंच सांगा ना, आता आपलं 15 लाख रुपयासारखं व्हायचं असं नको आपल्याला. पण माझं एवढंच म्हणणं आहे की मला 70,000 दिलं, विरोधकांना मतं दिली का नाही देवालाच ठाऊक, फक्त मलाच दिली तुम्ही. पण मामांनी जो काम, जो संपर्क, जो प्रेम केलं त्याच्याबद्दल मामा का तो लाख तो बनता ही है. त्यामुळे 1 लाखाली तरी मामांनी केलंय. इंदापूरमध्ये थोडं तरी हिंदी बोलावं लागतं, नाही तर माने दादांना माझं भाषण समजत नाही, त्याच्यामुळे मी थोडंसं माने दादांसाठी हिंदी बोलते. पण आपण मोठ्या संख्येने आला, मला असं वाटतं आता मी विचार करते दौंडला गुलाल खेळायला जाऊ का बारामतीला जाऊ का भोरला जाऊ का कुठे. इंदापूरकरांनी मोठ्या संख्येने लाखांनी मामांना निवडून देऊन मुंबईला तुमच्या सगळ्यांची सेवा आणि इंदापूरचा विकास करण्यासाठी पाठवा, एवढीच नम्र विनंती करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी.